आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर महापालिकेच्या सभापती पदाच्या निवडी पार, राष्ट्रवादीला धक्का, भाजप शिवसेनेने मारली आघाडी. कोल्हापूर महापालिकेच्या 3 सभापती पदाच्या निवडी पार पडल्या. या स्थायीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीची 2 मते फुटल्याने ताराराणे आघाडीला सभापती पदाची लॉटरी लागली, तर शिवसेनेनेही बाजी मारत सभापती पद पटकावलं. कोल्हापूर महानगरपालिकेत आज स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती आणि बालकल्याण महिला समिती सभापतीच्या निवडी पार पडल्या. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफझल पिरजादे यांचा मेघा पाटील यांच्या निवडीस विरोध होता. यामुळे या 2 नगरसेवकांनी ताराराणे भाजपाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे भाजप ताराराणे आघाडीचे आशिष ढवळे यांनी बाजी मारली. ढवळे यांना 9 मते मिळाली, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील यांना 7 मते मिळाली. या पडलेल्या बॉम्बने आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. तर शिवसेनेनेही बाजी मारत राहुल चव्हाण यांना परिवहन समिती सभापतीसाठी आणि सुरेखा शहा यांनी बाल व महिला समिती सभापतीसाठी बाजी मारली. विजयानंतर दोन्ही आघाडीत थोडी खुशी थोडा गम असंच दृश्य पाहायला मिळत होतं. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, स्वतःला विकले असाच. दोन्हीकडे आरोप प्रत्यारोप केला जात होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना मात्र या फुटीमुळे जोरदार धक्का बसला असून फुटलेल्या 2 नगरसेवकांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहेत. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेखसह प्रतिनिधी बरखतभाई पन्हाळकर. तिथं त्यापासून दुसरे कोणतरी कारभार चालू असं ते आम्हाला खपणार नव्हतं. त्यासाठी आम्ही दोघांनी ज्या ठिकाणी मतदानाला गेलो त्यावेळी साईडला बसलो होतो, आमची चर्चा झाली 2 मिनिटं काय करायचं. अशी जेवढी अनुभवी माणूस आहे परीक्षा आणि चेरमन झाला आहे, त्यामुळे शहराचा काहीतरी विकास होईल. आणि दोघांचं मत आहे मेघापाटचं चेरमन झाला असत्या तर त्या फक्त शोभेच्या भरीवर तिथे बसल्या असत्या आणि तिसरा माणूस हा कारभार बघणार होता हे उघड सत्य आहे. पुढच्या वर्षी पूर्ण वर्ष काँग्रेस आहे, त्याच्या पुढच्या वर्षी फक्त 8 महिने मिळणार आहे. त्या संदीप पवार आहेत, परत सुनील पाटील मागाले आहेत, मी आहे, अजिंक्य आहे. या 6 आणि 8 14 महिन्या 4 नंतर मग तुम्ही देणार असेल. आपला मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये आमचंही पप्पा काय करायचं. नेत्यांना आम्ही मानतोय त्यांचाही आम्हाला काय हे नव्हता, पण काही कारभार्यांनी ते हे करून दोघांनाही डावलं आणि दोघांपैकी एकाला आम्हाला अनुभव असल्यामुळं मिळालं असं तर आम्ही त्याला आकडा सांगितला होता. आम्ही जेवढं पैसे टाकले तेवढा 11 द्या साहेब, भाजपचा झेंडा याच्यावर लावतो म्हणून दोन्ही नेत्याने आमच्या सांगितलेला. आम्ही सत्तेची आम्हाला हाऊस नाही, भाजपचा माबूर करतो, भाजप हा माबूर भाजपमध्ये देतो, तर कोल्हापूर शहरासाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या. ते वाक्य आहे सर असं नेत्यांचं वाक्य त्यांना वाटलं आपत्ती म्हणाल. चव्हाण आणि अफझल जागेत हे 2 राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आज मतदानच्या वेळेला भाजपचे उमेदवारच्या बाजूने मतदान केलं आणि पक्षविरोधी कारवाई केली. या सगळ्यांना धक्का होता. यांनी जी काही त्यांनी प्रोसेस केली ही पक्षविरोधी केलेली आहे. पक्ष त्याची नक्की दखल घेऊन त्यांच्यावर कारवाईचा विषय होणारच आहे. व्हीप राबवायची नाव वाढलेली घटनेचे उपमहापौर विद्यमान सुनील पाटील त्यांना व्हीप राबू केला आहे. महिलेला संधी दिली होती पक्षानं आणि त्यासाठी पहिला महिला सभापती होण्याचा मान होता आणि बरोबर क्लिअर होत. आणि ज्या पद्धतीनं हा विषय झाला दुसरा विषय आला हा एक आर्थिक घोडेबाजार हा सगळा विषय आहे. त्यांनी काय कोणी त्यांनी काही प्रतिक्रिया दिली असं कामाला आले की अन्याय झाला काय झाला कसला अन्याय झाला काय झाला. उलट नावाची सांगायला तर आपण पिरजादेंच्याकडे गेली 2 वर्ष सभापती 2 वर्ष स्टँडिंग मध्ये अजिंक्य चव्हाणांना पण स्कूल बोर्ड चेअरमनशिप दिले स्टँडिंग सदस्य केले. अजून आमच्या 15 सदस्यांमध्ये काही जणांना अजून
कसलीच कमिटी नाही, लोक आहेत ती प्रामाणिकपणे मत द्यायला देत नाही पार्टीच्या निर्णयाप्रमाणे, नेत्यांच्या आधीच्या प्रमाणे. अजून 2 वर्ष पूर्ण झाले निवडणूक कालावधीला असताना हे अशा प्रकारे ज्या लोकांच्या मतांना आपण निवडून येतो एखाद्या मत महापालिकेचे पत्र करत असताना असं करणं शोभ आहे. आणि घोडे बाजाराची सुरुवात पुन्हा एकदा भाजपनं तिथे केली, त्यांनी आमच्या पक्षाच्या लोकांना चुचकारणं. आम्ही असा प्रकार कधी गेल्या 2-8 वर्षात आमच्या नेत्यामध्ये किंवा आम्ही